शेक्सपियर त्यांच्या रोमिओ आणि ज्युलियट या कथेत म्हणतात, नावात काय आहे? नाव फक्त एखाद्या गुणवत्तेचा अनुभव घेण्यासाठी निर्देश आहे, परंतु नाव कमवण्यासाठी बहुत लोक अथक असे परिश्रम घेतात, त्यांची ओळख पटवून देण्यासाठी मोठी उठाठेव करत असतात, कारण त्यांचे नाव हे अजरामर व्हावे असे त्यांना सतत वाटत असते। आणि म्हणून आजच्या पहिल्या वाचनात देखील शेबना राजा त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतःची ओळख अजरामर करू पाहत आहे, परंतु त्याच्या स्वार्थीपणाला परमेश्वर खाली उतरवतो व एलियाकीम नावाचा जो संदेष्टा जो परमेश्वराचा विश्वासू असा सेवक आहे त्याला तो सिंहासनावर बसवून देतो। म्हणून दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो, देवाच्या करणेची आणि शहाणपणाची कोणाला खबर असते, ते तो जे करतो तेच योग्य असते। कोणाची ओळख अजरामर करायची हे फक्त परमेश्वराच्या हातात असतं। शुभवर्तमानात प्रभू त्याच्या शिष्यांना आज स्वतःच्या ओळखीबद्दल दोन महत्वाचे प्रश्न विचारतो। त्यातला पहिला प्रश्न म्हणजे, लोक मला कोण म्हणून म्हणतात? आणि दुसरा प्रश्न तो म्हणजे, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? हे दोन्ही प्रश्न प्रभू ख्रिस्त विचारतो, ह्याचा अर्थ असा नव्हे की त्याला स्वतःची ओळख नव्हती किंवा तो त्याच्या स्वतःच्या ओळखीबद्दल संभ्रमात होता। त्याला इंग्रजीमध्ये आयडेंटिटी क्राइसिस असं म्हणतात, असं काहीही नव्हतं। परंतु तो जो देवाचा पुत्र जगाच्या उद्धारासाठी आला होता त्याची माहिती त्यांना होती की नाही शोधण्यासाठी हा प्रश्न त्याने विचारला होता। त्यातला पहिला प्रश्न, लोक मला कोण म्हणून म्हणतात? आणि त्यापैकी लोकांनी उत्तर दिलेली होती की योहान बाप्तिस्ता, एर्जा संदेष्टा आणि एर्मिया संदेष्टा। आता योहान बाप्तिस्ता का? कारण योहान बाप्तिस्ताला लोकांनी एक चांगला संदेष्टा म्हणून मानलेलं होतं आणि त्यालाच हेरोद राजाने त्याचा वध करवला होता, आणि म्हणून त्यांना असं वाटलं होतं की ख्रिस्तामध्ये तो योहान बाप्तिस्ता खरोखर परत आलेला आहे काय। एलिजा संदेष्टा, कारण जुन्या काळामध्ये आपल्याला ठाऊक आहे एलिजा संदेष्टा हा सदेह स्वर्गात घेतला गेला होता आणि पुन्हा तो नव्याने प्रभू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये आलेला आहे अशी त्यांची धारणा होती। तिसरं म्हणजे यिर्मयाह संदेष्टा। मलाखीचं पुस्तक अध्याय 4:3 मध्ये आपण वाचतो की यिर्मयाह संदेष्टा हा प्रभूच्या म्हणजेच मसीहा जो येणारा होता त्याच्या पुढ्यात त्याला पाठवण्यात येणार होतं आणि त्याच्याद्वारे त्याचा मार्ग तयार करण्याची तयारी देवाने जुन्या करारापासूनच सुरू केलेली होती। दुसरा प्रश्न प्रभू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना विचारला तो म्हणजे, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? जे शिष्य त्याच्याबरोबर राहिलेले होते, जे वावरलेले होते, ज्यांनी त्याला चमत्कार करताना पाहिलेलं होतं, ज्यांनी खरोखर ख्रिस्त कोण आहे हे ओळखायला हवं होतं खरं तर, त्यांना प्रभू ख्रिस्त विचारतो, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि म्हणून जेथे ते उभे होते ती जागा होती शेजारिया फिलिप्पी। त्या जागेवर हेरोद राजाने स्वतःचा मोठा असा भव्य आणि दिव्य असा पुतळा उभारलेला होता। त्या जागेवर निसर्ग देवतेचं एक मोठं असं मंदिर उभारलेलं होतं आणि त्याच बाजूला एक चंद्रशी नदी वाहत होती। त्या नदीला लोक स्वतःचा देव मानत होते आणि म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर हे सर्व काही देवदेवता असताना त्यांच्या पुढ्यामध्ये प्रभू ख्रिस्त शिष्यांना विचारतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तुमचा माझ्याबद्दलचा अनुभव कोणता आहे? आणि म्हणून ते गोंधळलेले होते, भारावून गेलेले होते आणि कदाचित ते विस्मयबोधित देखील झालेले असावे। त्यांना कळत नव्हतं की त्यांनी काय उत्तर द्यावं, परंतु त्यांच्या ह्या गोंधळामध्ये संत पेत्र पुढे येतो आणि सुंदर अशा प्रकारे उत्तर देतो आणि ते म्हणजे, तुम्ही ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात। परंतु प्रभू ख्रिस्त म्हणतो, हे तुला कोणत्याही शरीरूपी देहाने सांगितलेलं नाही, परंतु तुला हे पवित्र आत्म्याने प्रेरित केलेलं आहे। पवित्र आत्म्याने प्रेरित केल्यानंतर प्रत्येक मनुष्य देवाला ओळखतो असं इथे स्पष्ट होते। नव्या करारात पण पाहिलेलं आहे की लुक शुभवर्तमानात 1:45 आणि 46 मध्ये सांगितलं गेलेलं आहे की जेव्हा पवित्र मरिया एलिशेबेला भेटायला जाते तेव्हा ती पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्या पवित्र मातेला देवमाता असं संबोधते आणि तिला म्हणते की तू खरोखर धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे आणि तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस। तिला पवित्र आत्म्याने हे सुचवलेलं होतं।
परत एकदा दुसरे उदाहरण द्यायचं झालं तर प्रेषितांची कृत्य अध्याय 2:4 मध्ये पेत्र जेव्हा देवडीवरच्या प्रवचनामध्ये उभा राहिला होता तेव्हा देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर संचारला होता आणि तेव्हा पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्यांनी प्रभू ख्रिस्ताला किंवा देवाला ओळखलं. परत एकदा तिसरं उदाहरण प्रेषितांची कृत्य अध्याय 9 मध्ये सांगितलेलं आहे की संत पौल जो देवाला चढणारा होता प्रभू ख्रिस्ताच्या अनुयायांना चढणारा होता तो देवाच्या प्रेरणेने किंवा पवित्र आत्म्याच्या कृपेने एक नवीन अनन्य साधारण जीवन जगू लागला आणि ते म्हणजे तो एक ख्रिस्ताची खरोखर सुवार्ता घोषवू लागला. खरोखर जेव्हा आमच्यामध्ये पवित्र आत्मा संचारतो जेव्हा आमच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो तेव्हा आम्हाला ख्रिस्ताची खऱ्या प्रभू ख्रिस्ताची ओळख पडते. आज मला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे खरोखर प्रभू कोण आहे हे मला पटलेलं आहे काय. प्रभूचं आणि माझं नातं काय आहे. प्रभूचं आणि माझं नातं कितपत आज योग्य आहे किंवा प्रभूला मी कितपत ओळखलेलं आहे. प्रभू ख्रिस्त माझ्यासाठी फक्त एक चमत्कार करणारा व्यक्ती आहे. प्रभू ख्रिस्त माझ्यासाठी फक्त एक संहार करणारा व्यक्ती आहे. प्रभू ख्रिस्त मला फक्त काहीतरी जीवनदान देणारा व्यक्ती आहे की त्यापेक्षाही माझा तो खरोखर ख्रिस्त आहे अनॉइंटेड किंवा एक मसीह आहे तारणारा आहे जिवंत देवाचा पुत्र आहे आणि खरोखर त्याने मला जीवनदान देणारा एक व्यक्ती आहे. आज मला खरोखर त्याची ओळख पटलेली आहे काय. आज मला खरोखर स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे मी प्रभू ख्रिस्ताला ओळखलेलं आहे का. चला तर आजच्या ह्या अभ्यासामध्ये भाग घेत असताना स्वतःला प्रश्न विचारूया मी आणि प्रभू ख्रिस्त ह्याच्यामध्ये कोणतं नातं आहे. प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देखील आज तोच प्रश्न विचारत आहे. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. तू मला कोण म्हणून म्हणतेस. तू मला कोण म्हणून म्हणतोस. माझं त्याबद्दलचं उत्तर काय असेल आपण स्वतः विचारूया.